नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कॅन्सर केअर पुणे या माझ्या यूट्यूब चॅनलमधून मी कॅन्सरविषयी अवेअरनेस डेव्हलप करण्याचं काम करत असतो. माझं नाव आहे डॉक्टर जगदीश शिंदे आणि मी पुण्यामध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. मित्रांनो, आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती तोंडाच्या भागामध्ये ज्या लोकांना, ज्या रुग्णांना कॅन्सर होतो तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते रेडिएशन चालू असताना. तर तोंडाचे कोणकोणते कॅन्सर असतात, तर तोंडाच्या कॅन्सरमध्ये जिभेचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर, घशाचे कॅन्सर, टाळूचा कॅन्सर, पॅरोटिड ग्लँडचे कॅन्सर, हे सर्व कॅन्सर्स तोंडाच्या कॅन्सरमध्ये येतात. आणि बऱ्याच वेळेला या रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपीची ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. आणि ही ट्रीटमेंट घेत असताना पेशंटला बऱ्याच प्रकारचे त्रास होतात. त्याच्यामध्ये तोंडामध्ये छाले येणे, थुंकी चिकट होणे, गिळताना त्रास होणे, तोंडामध्ये इन्फेक्शन होणे, पेशंटला चव कमी होणे किंवा गिळायला त्रास होणे, हे महत्त्वाचे त्रास तोंडाच्या भागामध्ये ज्या लोकांना कॅन्सर होतो आणि ज्यांची रेडिएशन थेरपीची ट्रीटमेंट चालू आहे अशा रुग्णांमध्ये होत असतात. तर असे जर त्रास होत असतील तर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्या लोकांना तोंडाच्या भागामध्ये रेडिएशन चालू आहे त्याच्यामध्ये पहिली जी काळजी घ्यायची आहे ती आहे ओरल हायजीन. ओरल हायजीन म्हणजे काय की तोंडाची स्वच्छता. तर जर एखाद्या रुग्णाला तोंडाच्या भागामध्ये किंवा गळ्याच्या भागामध्ये रेडिएशन होत असेल तर त्या पेशंट्सनी, त्या रुग्णांनी तोंडाची स्वच्छता जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे ठेवणं खूप आवश्यक असतं. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला रेडिएशन सुरू केलं जातं तर पहिल्या एक आठवड्यामध्ये पेशंटला काही त्रास होत नाही, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. आणि जसजसं रेडिएशन पुढे जातं तसतसं ते पेशंटचे त्रास वाढत जातात आणि तोंडामध्ये छाले येणं, तोंडामध्ये इन्फेक्शन होणं हे प्रकार होत जातात. आता छाले आल्यानंतर इन्फेक्शन होतं, तर इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी तोंडाची स्वच्छता चांगली ठेवणं खूप आवश्यक आहे. ज्या रुग्णांची तोंडाची स्वच्छता चांगली असते त्यांना छाले येण्याचं प्रमाण आणि इन्फेक्शन होण्याचं प्रमाण हे कमी असतं. तर तोंडाची काळजी किंवा हे ओरल हायजीन कसं ठेवायचं आहे, तर पहिली जी गोष्ट करायची आहे तुम्हाला ती म्हणजे दिवसातून 2 वेळेस तुम्हाला ब्रश करणं आवश्यक आहे. तोंडात ब्रश करण्यासाठी सॉफ्ट ब्रिसेलचा ब्रश यूज करा, कारण बऱ्याच वेळेला ज्या वेळेला रुग्णांना तोंडामध्ये छाले येतात तर हार्ड ब्रशनं जर ब्रश केला तर ब्रश करताना त्रास होऊ शकतो. तर सॉफ्ट ब्रिसेलचा ब्रशने किंवा बेबी ब्रशने तुम्ही ब्रश करू शकता. टूथपेस्टच्या बाबतीत तुम्ही एखादी सौम्य अशा प्रकारची टूथपेस्ट यूज करू शकता की ज्याने तुम्हाला इरिटेशन कमी होईल. दुसरी जी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे चूळ भरणं. तर चूळ भरण्यासाठी दिवसात 5 ते 6 वेळेस तुम्ही चांगली चूळ भरणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही काही जेवण केलं की त्यानंतर लगेच चूळ भरून तोंड स्वच्छ करणं आवश्यक आहे, कारण जेव्हा अन्नाचे कण जर तोंडामध्ये राहिले तर पेशंटला त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन छाले जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यासाठीच जेवण केल्यानंतर लगेच चूळ भरणं आवश्यक आहे. चूळ कशी भरायची किंवा कुठल्या माउथवॉशनं भरायची की दुसरं कुठलं लिक्विड लावायचं याबद्दलही बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. तर चूळ भरण्यासाठी मी जे रेकमेंडेशन करतो ते आहे सॉल्ट अँड सोडा वॉटर गार्गलिंग करावं लागतं. तर हे सॉल्ट अँड सोडा वॉटर गार्गलिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. काय करायचं, एक लिटरची पाण्याची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ आणि 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा, ते पूर्ण विरघळायचं आणि ते पाणी रोज तयार करून ठेवायचं. त्या पाण्याने दिवसात 5 ते 6 वेळेस चांगल्या प्रकारे चूळ भरायची. आता हे सॉल्ट आणि सोडा वॉटर जनरली का केलं जातं, तर काय होतं की ज्या वेळेला आपण तोंडाच्या भागामध्ये रेडिएशन देतो तर त्यावेळेस थुंकीचं प्रमाण कमी होतं आणि थुंकीचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्या तोंडाचा जो pH जो असतो किंवा जो ॲसिडिटी जी असते ती जास्त ॲसिडिक होऊन जाते आणि त्याच्यामुळं ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरियल अँड व्हायरल ग्रोथ लवकर होते. त्याचमुळं आपल्याला तोंडाचा जो pH आहे किंवा तोंडाचा जो एन्व्हायरमेंटचं जे ॲसिडिटी जी आहे ती अल्कलाईन ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला हे गार्गलिंग करणं आवश्यक आहे. सॉल्ट अँड सोडाच्या गार्गलिंगमुळं तोंडाचा pH हा अल्कलाईन होतो आणि बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळं हे गार्गलिंग दर 4 ते 6 तासात एकदा हे गार्गलिंग करणं खूप आवश्यक आहे.
जेणेकरून तुमचं तोंडाचं इन्फेक्शन आपण अवॉइड करू शकतो. दुसरा एक प्रश्न असतो लोकांचा की माउथवॉश यूज करायचं की नाही. जनरली जर तोंडाच्या भागामध्ये जर रेडिएशन होत असेल तर मी माउथवॉश रेकमेंड नाही करत. जर माउथवॉश यूज करायचं असेल तर नॉन अल्कोहोलिक माउथवॉशेस रेकमेंड केले जातात. तर मी माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा नॉन अल्कोहोलिक माउथवॉशेस जे आहेत ते मी रेकमेंड करतो. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आहाराबद्दल. ज्या रुग्णांना तोंडाच्या भागामध्ये रेडिएशन चालू आहे त्यांनी आहारामध्ये इरिटेंट फूड जे असते जसं सायट्रस ज्युसेस आहेत किंवा तिखट पदार्थ आहेत मसालेदार पदार्थ आहेत ते अवॉइड करणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे गरम पदार्थ जे आहेत गरम चहा गरम कॉफी किंवा गरम जेवण हे सुद्धा अवॉइड करायला पाहिजे. जर तोंडाच्या भागामध्ये रेडिएशन चालू असेल तर काही कडक पदार्थ असेल कडक रोटी असेल किंवा वेपर्स असतील किंवा तत्सम प्रकारचे जे चावावं लागतात कडक पदार्थ असतात ते कडक पदार्थ खाणं टाळावं. कारण असे जर कडक पदार्थ खाल्ले किंवा गरम पदार्थ खाल्ले तर छाल्यांमध्ये वेदना होऊ शकतात आणि गिळायला त्रास होऊ शकतो. तर त्याचमुळे हे कडक आणि गिळायला अवघड पदार्थ रेडिएशन चालू असताना घेऊ नये. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे रेडिएशन चालू असताना कुठल्याही प्रकारचे ड्रिंक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स जसे कोका कोला किंवा त्या प्रकारचे जे सोडा जे आहेत ते सुद्धा अवॉइड करायला पाहिजेत. पुढची जी गोष्ट आहे जर इन केस तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर तुमचे जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत त्यांना भेटा. तर ते तुम्हाला इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करू शकतात. जर तुम्हाला गिळायला त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा. काही लोकल ॲनेस्थेटिक ड्रग्स असतात ते तुमचे डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतात. एखाद्या रुग्णाला जर डेंटल केरीज असतील तर त्या डेंटल केरीज किंवा दाताच्या ज्या इन्फेक्शनचा इलाज करणं किडलेल्या दातांचा इलाज करणं हे रेडिएशन चालू करण्याच्या आधी खूप आवश्यक आहे. त्याचप्रकारे जर एखाद्या रुग्णाला गिळायला खूपच जास्त त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा. काही रुग्णांना जर खूप जास्त त्रास होत असेल तर त्यांना एक नेझोगॅस्ट्रिक ट्यूब नावाची ट्यूब टाकणं आवश्यक असतं. ती ट्यूब आपण नाकातून टाकतो आणि ती पोटापर्यंत जाते जेणेकरून आपण त्या ट्यूबमधून पेशंटला फीडिंग किंवा न्यूट्रिशन देऊ शकतो. त्याचप्रकारे प्रत्येक पेशंट ज्यांचं रेडिएशन चालू आहे त्यांना तुम्ही न्यूट्रिशनल ॲडवाईससुद्धा घेणं आवश्यक आहे. तुमचे डायटिशियन जर असतील हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्याकडून तुम्ही न्यूट्रिशनल ॲडवाईससुद्धा घेऊ शकता. जर एखाद्या पेशंटला डेंचर असतील किंवा कवळी जी म्हणतो आपण तर कवळी असेल तर त्या रुग्णांनी कवळीचीसुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या रुग्णाला कवळी घालताना त्रास होत असेल जर तर ड्युरिंग रेडिएशन थेरपी ती कवळी तुम्ही वापरू नका किंवा तुमचे डॉक्टर जे असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही विचारू शकता. कारण काय होतं की जर तोंडामध्ये रिॲक्शन आली असेल आणि आपण जर ती डेंचर किंवा कवळी जर वापरली तर पेशंटला तिथे इरिटेशन होऊ शकतं आणि पेन होऊ शकतं. तर त्याप्रकारे तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल ऑन्कोलॉजी डॉक्टरांना विचारून घ्या. रेडिएशन थेरपीबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही मला ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता किंवा माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही येऊन मला भेटू शकता. माझ्या ऑनलाईन कन्सल्टेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. थँक्यू व्हेरी मच.